आमचं कसं आहे, गुरी बायको केली बाबो याला बरी केली काय केली आयो याला बरी केली हा काय ब्रह्मचारी राहतो मी तुला किती प्रॉब्लेम आहे शांत कीर्तन केलं ने बरा ते निस्तर लोक राहते काय काय रे आलं लोक राहिलं दिलं असं हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो मी कीर्तनाला येत का नाही नाचतो तो नाचतो तू रुपाय जर तुझं ऐकलं ना मला कीर्तन सोडावं लागेल मग मी चक्याला मध्ये तिकडे यांनी नाचावं सांगावं आपण नाचावं काही नटनाट्यात काय परमार्थ तो आसमान में जितने सितारे हो उतनी वे वो शत्रु हो आपका बाल नवाका हो अगर हानी साथ हो ये बस होता ना तुम्ही चांगलं गायलं तरी बोलणार आहे वाईट गायलं तरी बोलणारच आहे काय म्हणणं तुमचं किती चांगलं करा तुम्ही चांगलं वाजवलं तरी बोलणार आहे तर नाही वाजवलं तरी चांगलं वाजवलं की म्हणा काय काय हुशार केली जात नाही वाजवलं वाजवी चुरवतो काय करू डॉक्टर धरून घेऊ पकवाच लय अवघड आहे लोकांचं अटलबिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे त्याचा अर्थ आहे करत राहा जंगल आग लागलेली असते हाती सिंह घोडे लांडे सगळे पळून जातात छोटीशी चिमणी छोटीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते विझल का लोक हसतात आपण का म्हणतो तुला एवढं सगळं होतो ना लोक मला म्हणतात तीच गरज आहे काय वाटत दादा तुम्ही सुधारून मी कीर्तन करू शकतो जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव हात लावणाऱ्यात नाही हात भिजवणाऱ्यात तुम्ही सत्य आहात ना इतिहास बदलू शकता की पिढ्या करत सोडू नका लोक नावं ठेवतात म्हणून सोडू दादा सायन्स वाला विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं विषय काढायचा असतो शेती पिकली नाही म्हणून विकायची नसते कष्ट करायचं असतं व्यापारात यश आलं नाही म्हणून सोडायचा नसतो वाढवायचा असतो बदलू नका स्वीकारा चल आमचं काय आमचं काय नाही तर कर्म आम्ही करतो सगळं चुकतं कसं चुकतंय ते का एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात निकृत झालं पाहिजे महाराज म्हणला नाना घे वर्षात होईल ते म्हणला भांडताय तू वर्ष झालं निकृत नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बोंगलो नको दुसरा दिला हा दोन वर्ष आला म्हणला पक्का भांडताय तू काय दोन वर्ष झालं निकृत नाही महाराज म्हणला एक तो माझा नारळ फसत तुझ्या मग ते दोनदा फसला अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणला जेवढी माणसं निकृत आले आणि सगळी बायको घेऊन आले दोनदा एकटा झाला तुझी बायको कुठे आहे ती म्हणला लग्न नाही राहिलं तुम्ही सांगा किती नारळ दिला मी सांगते किती देवाच्या दारात गेलं मुक्ती भेटलं महाराज देवाच्या दारात जाण्यापेक्षा बंधनं सोडून जाणं अहंकार मोडून जाणं म्हणजे जायचं आहे कसं आम्ही कुठे गुंतलो महाराज आमचं कुठे कर्म चुकलं तर तीन माणसं आले बसले या जागेवर आलं या गाड्यावर त्या गाड्याला जायचं नावाडी आला म्हणलं सोडू का तो म्हणलं काय गरज आहे अरे आपण आहात ना इसती वल्ल हाकायचं आहे ना हाकायला चालू केली सकाळी पुन्हा एकदा नावाडी आला हे बघितलं हे माणसं तिथं होते ते म्हणजे काय जाऊन नागरी आला गेलोच नाही का म्हणलं रात्रभर नाव हाकली पण पुढं सरकली नाही
नावडी म्हणला मूर्ख नव्हतो नीट बघायचं तर मी माझ्या झाडाला बांधून घेतो पुढं कशी सरकत. आता ऐका भक्ती वैराग्याचे नाव आहे त्यात बसण्याचं ज्ञान आहे नावाडी संत आहे दोरी अहंकाराची आहे झाड संसाराचं आहे संसाराच्या झाडाची असोणी संसारी जीवे वेगू अहंकाराची दोरी सोडल्याशिवाय कितीही भक्ती करा हरिमुखे कितीही वैराग्य असाल योग याग येणे नोहे कायाची उपाधी नरगती सायास सुखे येतो घरा किती परमार्थ करा तुमची नाव पहिलं तिराला जाणार नाही जोपर्यंत संतांची संगत लाभत नाही. आम्हाला पहिलं तिराला जायचंय ना देवाच्या दारात जायचंय ना तर आम्ही शेवटी पासून सुरुवात करू आसोणी हरिमुखे आणि मग आम्ही देवाच्या दारात गेलो आणि मग आम्ही देवाच्या दारात गेलो मग आता काय जातं तिथं होत पुरशिळ वशेखात आम्ही भावी विना भक्ती भक्ती विना बळी विना शक्ती भावी विना देव मी सुंद गुरु विना अनुभव भावाकडे आकडे करत आवडे काही न लगे एक तुका म्हणे हरिमुखे आम्ही भगवंताचं नामचिंतन केलंय पण चुकलंय कुठे माहितीये का देवाचं नामस्मरण फक्त स्वार्थासाठी वाढावे संतान ग्रही व्हावे देवाला बजरायचं आहे ना भजे भजे कमंडलम समस्त पाप कन्यनम समुच्च मुच्च मस्तकम सुनादलीन मस्तकम मोपमीत मोपिकम नमामि कृष्ण नागरम मनोज धर्म मोचनम विशाल लोलोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे भजे कमंड समस्त पाप कन्यनम समस्त चित्त रंजनम सदैव नंदनम अगदी तसा संसार करा त्या भाजीतल्या पोळीसारखा फिरून या पण चोग येऊ नका कारण गरज नाहीये कारण ते आपल्या उपयोगाचं फायद्याचं नाहीये संसार म्हणजे ऊर्ध्व मूल मद शाखा अश्वत्थ प्रभू चंद्राम श्रीयसे थांबे आकाशात मूळ आहे याचं फळ तुम्हा आम्हाला भेटणार मग सर्व सुकृताचे फळ मी क्षम मी देईल पण कधी जाई नगे माये म्हणजे कुठं त्या येणारी उमाक्षण म्हणून तर आम्ही म्हणतो ज्ञान देवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा नामधारक आहोत म्हणून सांगतोय हरिमुखे नामधारक आहोत म्हणून सांगतोय हरिमुखे म्हणा का कारण त्याच्यामुळे समस्त पाप खंडन पुण्याची गणना हरि उच्चारणी जातील नयासी नाम संकीर्तन जळतील पापे येता नाम पर्वत जळतील म्हणून हरिमुखे पुण्याची गणना लोक म्हणजे ब्रह्मचारी वदनानुसार आहे तुम्ही तुम्हाला सुख जात म्हणायला आम्ही संसारिक माणूस आहे आमचं काय मग ज्ञानोद्वार आहे म्हणले अगदी करा पण कसा पाण्यामधल्या कमळासारखा पाणी टाकलं तरी टिकत चिकू माहिती चिकू 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 झाडाचा गावातला नाही चिकू मध्ये बी असत चिकू फोडला बी चिकत आयुष्यभर त्यात असत फोडल्यावर चिकत अगदी तसा संसार करा जीवे वेगू बरे झाले देवा बरिया दुष्काळे आणि मी म्हणते काहीच दुःख असेल ना देवाला सांगा माझ्या बापाला तुम्हाला सांगा लोकांना गाडी आणलेली मी सांगायची नाही आणि बँकेनं हप्ते भरले नाही म्हणून नेलेली मी सांगायची नाही कसं असतंय आणलेला ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असत
आपलं कसं आहे, कोरोनाच्या काळात किलो वर सांगतो मिला, पण फेसबुक जाग गेला लिला कशाला. जरी स्वधर्मात होते जे मुळे आपण यात आहे तेथे तुझे बहुत सन्मान योग आहे. देशकाल मात्र पाहून दान करा, कुठलंही उपकार न ठेवता दान करा. बो वाटा करू, करोडो रुपयाचा बंगला बांधला, बंगल्यावर ना आपला मातृ पितृ छाया. आम्हाला वाटलं भरत साईबाबाची सेवा करतो, घरी गेलो जेवायला, घरी गेल्यावर कळलं मातृवाटेवर पितृवाटेवर छाया खाटल्यावर राम लागून तुझ्या बागल्याला येतो कशाला रे. करतो कमी भोग होतो जास्त. आयुष्यात लग्नात जाण्याची पवत, पण आयुष्यकर वाचायचं सांगत घातली होती, घातली होती सत्या घातली अनुभव पुस्तक आली तो का एका खाऊ घालून नको पोचली बाबा. प्रत्येक वर्ष त्यांनी वाढव फार वाढ केली. आणि तुमची ही सत्याविषयी जी आत्मीयता आहे ना मग तुमची मंडळी एवढी आत्मीयतेनं तुम्ही जो सत्ता करताय ना, म्हणजे मगाशी म्हणलं सुरू सुगुताचे फळ मी लक्षात ठेवा. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमच्या या गावाचं नाव, तुमच्या पंचा गोष्टीचं नाव भगव्यावर झळकत नाही. हा भरवसा नाव धारकाचा विश्वास आहे. फार सुंदर नियोजन असतं मला यावर्षी. तर काय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. महाश्री नामांकित गायक गादक नाथ चंदोनाना असतील, शत्रुघ्न दादा असतील, रवी दादा असतील, गोकुळाबा असतील, संतोष महाराज असतील, सर्व टाळकरी असतील, दोन चोपदार असतील. अगदी वाखाणला जो सत्ता करताय तुम्ही, कौतुक करावं इतकं गोड सत्ता करताय तुम्ही. आणि खरं सांगू का दादा, गावाची शोभा जशी वेशीवर असते ना, गावाची शोभा जशी त्या सीमेवर असते ना, गावाच्या वेशीवर असते ना, तशी माणसाची शोभा या गावाच्या सत्यावर असतं, त्या नामस्मरणाच्या शोभेवर असतं. आज लोक तुमच्या गावाला, तुमच्या पंचकृषीला काय म्हणून ओळखतात, अरे महाराष्ट्रातले नंबर वन कीर्तनकार, नंबर वन गायक वादक सत्ता. काय भक्ती तीव्र सत्ता होता पंचकृषीचा. आणि खरं सांगू हे का घडतंय, कारण त्या संत जनार्दन महाराजांची कृपा आहे तुमच्यावर. प्रयत्न सगळ्यांनी केला पण जमलं सगळ्यालाच नाही. आणि खरं तुम्ही कधी अनुभवलं असेल, मम्मी तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल, काही काही ठिकाणी कीर्तन किती रंगवा रंगत नाही, रंगत का कधीच नाही रंगत, किती रंगवा तुम्ही. एखाद्या मकराच्या शहरात जसं कीर्तन केलं ती खतरनाक खूप असू दे, रंगत का कीर्तन. मी आलो तरी रंगत, पण नामांकित वादक नामांकित गायक महाराज आलं पण मकाला खूप होत कसं रंगत. हे काय एवढं भव्य दिव्य होत आहे, तुम्हाला ही ताकद कोण देत आहे, आणि हे कशामुळे घडतंय तर त्या संतांची कृपा आहे. तुम्हाला घडत आपची कृपा लोक म्हणतात काय भव्य दिव्य स्वरूप आहे. त्यांना सांग